यांना यांच्या लेकरा बाळांना मंत्री करायचं आहे, मुख्यमंत्री करायचं आहे, परंतु शेतकऱ्याच्या लेकरा बाळांची मात्र इकडं माती होत्या याच्याकडं मात्र ह्यांना बघायला वेळ नाही आहे। पण राष्ट्रवादीचा आमदार पायात चप्पल घालून शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून महाराजांना हार घालतो, त्यावेळी मात्र यांची काळी तोंड होतात। मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न बघायला वेळ नाही आहे, ते वाड्यातून बाहेर पडत नाही आहे, गावगाडा इकडे जळायला लागलेला आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज शेतकरी वीज तोडणीचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये गाजलाय। भाजप या मुद्द्यावरून आक्रमक आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण आता बातचीत करणार आहोत आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी। सर, काय सांगाल शेतकरी वीज तोडणीचा मुद्दा? राज्यातल्या शेतकऱ्यांचं रब्बी हंगाम हा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आता पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळलेले आहेत, वीज कापणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, 2500 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्यानं तर व्हिडिओ करून आत्महत्या केलेली आहे, परंतु हे सरकार सराईत गुन्हेगारासारखं राज्यातल्या शेतकऱ्याशी आज वागताना आम्हाला पाहायला मिळत आहे। एका बाजूला शेतकरी हा वीज कंपनीचा 1 रुपया देणं लागत नाही, कारण विजेची बिलं यांनी दुप्पट तिप्पट चारपट शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि तेवढ्या पटीमध्ये शासनाची फसवणूक करून वीज कंपन्यांनी शासनाकडून अनुदान घेतलेलं आहे। म्हणजे कंपन्या सरकारचं देणं लागतात पण शेतकरी कंपन्याचं देणं लागत नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ताबडतोब शेतकऱ्यांची वीज कापणी थांबवावी। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 5 वर्षात एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन कापलेलं नव्हतं। एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि ती घटना खर तर मन हेलावणारी आहे, पण त्या सगळ्या संदर्भात सुद्धा हे सरकार संवेदनशील नाही आहे किंवा यांच्यातलं जे समन्वय नाही आहे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय असं वाटतं। यांना यांच्या लेकरा बाळांना मंत्री करायचा आहे, मुख्यमंत्री करायचा आहे, परंतु शेतकऱ्याच्या लेकरा बाळांची मात्र इकडं माती होत्या याच्याकडं मात्र ह्यांना बघायला वेळ नाही आहे। आदरणीय शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये हल्ला बोल मोर्चे राज्यभर काढले, विजेचं बिल भरू नका, शेतसारा देऊ नका, बँकेचं कर्ज देऊ नका, आणि आता हेच सरकार गल्ला बोल एवढाच कार्यक्रम या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं राबवत आहे आणि म्हणून असंख्य प्रश्न शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार यांच्या असताना वेगवेगळे विषय दररोज काढून जनतेची दिशाभूल करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे। एका बाजूला छत्रपती शिवाजी राजांच्या बाबतीमध्ये राज्यपालांनी वक्तव्य केलं त्या संदर्भ धरून राज्यामध्ये गढूळ वातावरण हे तयार करत आहेत, पण राष्ट्रवादीचा आमदार पायात चप्पल घालून शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून महाराजांना हार घालतो, त्यावेळी मात्र यांची काळी तोंड होतात, त्यावेळी मात्र हे बोलत नाहीत आणि म्हणून राज्यातली जनता यांना माफ करणार। सर, शेवटचे 2 प्रश्न, हे सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा शेतकऱ्यांचं सरकार आहे असं सांगितलं गेलं होतं, पण आज जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला गेला तेव्हा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही नाही आहेत, काय सांग? मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न बघायला वेळ नाही आहे, ते वाड्यातून बाहेर पडत नाही आहेत, गावगाडा इकडं जळायला लागलेला आहे। उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कुणाची वीज कापणार नाही, ऊर्जा मंत्री म्हणतात कुणाची वीज आम्ही ठेवणार नाही। म्हणजे ही सरकार ही एक आली बाबा 40 चोरांची टोळी बनलेला आहे आणि यांचा एक कलमी कार्यक्रम आहे जाऊ तिथं खाऊ, ह्याच्यापेक्षा दुसरा कार्यक्रम या सरकारचा आता राहिलेला नाही। अगदी शेवटचा प्रश्न, ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, तुम्ही स्वतः सहभाग घेतला होतात, आज सुद्धा आझाद मैदानामध्ये ते अर्धनग्न स्वरूपातलं आंदोलन कर्मचारी करतायत, पण काही दिवसांपूर्वी अनिल परब यांनी असं म्हटलं होतं की जर यानंतर सुद्धा कर्मचारी कामावर आले नाही तर याचा अर्थ त्यांना नोकरीची गरज नाही आहे। सगळ्या मुद्द्यांवर ही असंवेदनशीलता का दिसली? यांना ST कर्मचाऱ्यांचा सम मोडून काढायचा आहे, मोक्याच्या जागा यांना हडप करायचे आहेत, ST खाजगीकरण करायचं आहे, परंतु आम्ही हे चालू देणार नाही। या अधिवेशनाच्या काळामध्ये त्याच्या बाबतीत योग्य तोडगा नाही काढला तर निश्चितपणानं आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये संपूर्ण ST कामगार
हा मुंबई मध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसतो। तर आपल्या सोबत होते आमदार सदाभाऊ खोत आणि त्यांनी हा जो शेतकरी वीज तोडणीचा मुद्दा आहे किंवा अन्य जो मुद्दा आहे एसटी कर्मचाऱ्यांचा या मुद्द्यावर भाष्य केलेला आहे। भाजप या सगळ्या मुद्द्यांवर आक्रमक होत आहे, मात्र सभागृहामध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिसत नाहीये तितक्या गंभीर प्रश्नांवर चर्चा होत असताना त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। नेमकं काय होत आहे, हे अधिवेशन फार मोठं चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे येऊ शकतात जे भाजप उपस्थित करेल, त्यामुळे नेमकं काय होईल, कशा पद्धतीने महाविकास आघाडी या सगळ्याला तोंड देईल, सगळं पाहणं महत्त्वाचं आहे आणि याबाबतच्या सगळ्या बातम्या वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा।